देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येईल असा विश्वास राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. यंदा पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा सुफळा साफ होईल असा विश्वास व्यक्त करताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी कोणाचीही मदत न घेता निवडणूक लढवून दाखवावी असं आव्हान देखील त्यांनी दिलं आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी. दादा, कशा प्रकारचा प्रतिसाद मिळतोय आपण पाहताय. टक्केवारी वाढताना दिसते आणि त्याचबरोबर मतदार केंद्राच्या बाहेर लोकांच्या रांगा खूप मोठ्या प्रमाणात लागलेल्या. मतदानामध्ये लोकांचा प्रचंड उत्साह आहे. याच्या आधी लोकांना असं वाटायचं, अरे बाबा कोणी निवडून आलं तर काय फरक पडतो. पण 2014 साली माननीय नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून ज्या प्रकाराने देशाची प्रगती झाली, सर्वसामान्य माणसाला सुख मिळालं, आनंद मिळाला, तो सुरक्षित झाला, पिकं सुरक्षित झाली, माणूस सुरक्षित झाला, त्यातून लोकांना मतदानाचं महत्व पटलं. विशेषतः जो पहिल्यांदा मतदान करणार आहे तो खूप मोठ्या संख्येने बाहेर पडलेला आहे आणि हे सगळं मतदान भारतीय जनता पार्टीचं आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये 95 ते 99 युतीचं सरकार असताना आपण खूप निधी देऊनही तेवढे रिझल्ट 99 विधानसभेत मिळाले नाहीत आणि त्यामुळे आम्हाला सगळ्याच कार्यकर्त्यांना असं वाटलं की पश्चिम महाराष्ट्रातल्या माणसाला आपण जे करतो ते नीट जर पोचवलं तर तो रिझल्ट येईल आणि ते पण 2014 मिळाले आणि त्यामुळे प्रयत्न जर केले तर पश्चिम महाराष्ट्रातल्या माणसाच्या मनामध्ये काँग्रेसबद्दल जो प्रचंड जुन्या सगळ्या घटनांमुळे प्रेम बसलेलं आहे, म्हणजे कोल्हापूरच्या निकालाच्या बाबतीमध्ये, हातकणंगलेच्या निकालाच्या बाबतीमध्ये कोणाच्या, म्हणजे कोल्हापूरच्या निकालाच्या बाबतीत फ्रॉम द डे वन कोणाच्या शंका नव्हती, हातकणंगलेच्या बाबतीमध्ये 2 दिवसापूर्वीपर्यंत शंका होती. 2 दिवसांमध्ये चित्र बदललं. विनय कोरेंनी मोठ्या प्रमाणावर शिवसेनेचे उमेदवार धरेशील माने यांना जाहीर पाठिंबा जरी घोषित नाही केला तरी मोठ्या प्रमाणात आपल्या गटामध्ये निरोप पाठवणं सुरुवात केली. क्लिअर निरोप की आपल्याला धरेशील माने करायचं, धनुष्यमान करायचं. विनय कोरेंची एक मोठी ताकद आहे आणि त्यामुळे कोल्हापूर जागेत तर फ्रॉम द डे वन वन वे होतं, परंतु हातकणंगले जागेमध्ये सुद्धा गेले 2 दिवस वन वे सुरू झालेले. ज्यांच्यावर राजू शेट्टी बोलले त्यांच्या कुबड्या घेऊन काम करत आहेत. राजू शेट्टींनी एकदा आता कोणाची कुबडी न घेता, बीजेपीची नको, शिवसेनेची नको, काँग्रेसची नको, राष्ट्रवादीची नको, वंचितची नको, एकदा सिंगल लढून दाखवा. धन्यवाद. कॅमेरामन नितीनसा प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर.